पंथियों पर लगाए गए प्रतिबंध से जहां शहर में यह मुद्दा गरमाया हुआ है, प्रतिदिन जहां इन पर मामले दर्ज हो रहे हैं, वहीं अब एक बार फिर तृतीय पंथियों द्वारा वसूली के लिए जमकर हंगामा करने का मामला सामने आ रहा है, जहां दर्जन भर तृतीय पंथियों के खिलाफ पांचवावली थाने में मामला दर्ज किया गया है। जानकारी के अनुसार बुधवार की दोपहर करीब 3 बजे के दौरान कमाल चौक के कैफे रूफ बार में आरोपी तृतीय पंथी करिश्मा उर्फ जितेंद्र निरंजन कुमार, नीलिमा दिनकर राव चौधरी, नासिया उर्फ अजमत इरशाद शेख, दुर्गा पलक जान, जन्नत पलक जान उर्फ काव्या बालकृष्ण गायकवाड़, प्राजक्ता उर्फ आलिया पलक जान, प्राजू धनराज उगले, हीना पलक जान, अंकिता रंगनाथ शनोरे, वैशाली पलक जान उर्फ वैशाली सुरेश लहंगे, महक पलक जान उर्फ महक सुदाम जमदाड़े, सोनिया पलक जान उर्फ सोनिया गंगाराम कड़ू, रुखसार उर्फ रुखसार अंतर सिंह और शालू सपना गुरु उर्फ शालू राजकुमार सोनानी आधम के और अपनी परंपरागत शैली में प्रदर्शन किया और बधाई के रूप में रुपए की मांग की। रुपए देने से इनकार करने पर अभद्रता से पेश आए और निर्वस्त्र होकर प्रदर्शन करने की धमकी दी, जिससे डरे सहमे वेटर ने 200 रुपए दिए। इससे कुछ समय के लिए तनाव का माहौल बना रहा। इस बीच प्रकरण दर्ज कर आरोपियों को गिरफ्तार किया गया है। काल दिनांक 1 तारखेला दुपार ही माहिती मिळाली की काही तृतीयपंथी व्यक्ती हे कमाल चौक या भागात लोकांकडून पैसे बळजबरीने घेत आहे म्हणून अशा माहितीवरून तत्काळ स्टाफ रवाना झालेला होता। त्या ठिकाणी स्टाफ पोहोचल्यानंतर तिथे 12 तृतीयपंथी हे लोक मिळून आले, त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले। कॅफे रूप 12 आहे कमाल चौक मध्ये, तेथील मॅनेजर आहेत पांडे नंदकुमार जवाहरलाल पांडे, यांनी तक्रार दिली की तृतीयपंथी लोक त्यांच्या कॅफेमध्ये आले होते आणि त्यांना पैशाची मागणी करत होते। त्यांच्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला कलम 384, 188, 143 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। 12 तृतीयपंथीवर कारवाई केलेली आहे। या संदर्भातच माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी यापूर्वी लेखी आदेश काढलेला आहे। ते लेखी आदेश बाबत सर्व पोलीस स्टेशनमध्ये बैठकासुद्धा घेण्यात आलेली आहे आणि सर्व तृतीयपंथी यांना बोलावून त्याबाबत सूचनापत्रसुद्धा देण्यात आलेले आहे। तरीसुद्धा याची जाणीव असतानासुद्धा त्यांनी हे कृत्य केलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापूर्वीच माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी लेखी आदेशाद्वारे त्यांना तृतीयपंथीने असा आदेश दिलेला आहे आणि याबाबत सर्व पोलीस स्टेशनमध्ये मीटिंगसुद्धा घेण्यात आलेली आहे आणि त्यांना सूचित करण्यात आले आहे की आपण बळजबरीने कोणतेही काम करणार नाही आहे। तरी पण आम्ही जे काल 12 लोकांना आणलं होतं त्यांना आम्ही परत याबाबत समज दिलेली आहे। हे नागपूरमध्ये आसनबाग जरीपटका असे विविध भागातले लोक आहेत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अक्षर अंसारी, BCN News नागपुर।